नांदगाव मालेगावात कोणाचा मुलगा ड्रग्ज रॅकेट चालवतो? नाशिक मधल्या मोर्चातनं संजय राऊतांचा सरकारला सवाल, ड्रग्ज माफियांकडनं सरकारने पैसे खाल्ल्याचाही आरोप. ललित पाटील ठाकरे गटाचा नाशिक शहर प्रमुख असतानाच अटक, तेव्हाच त्याची उलट तपासणी का नाही? फडणवीसांचा सवाल, तर नार्को टेस्ट कोणाची करायची ते आता ठरवा, ठाकरे गटाला टोला. ललित पाटीलला अटक झाली म्हणून ठाकरे गटाचा मोर्चा, भाजपा आमदार देवयानी फरांदेंची टीका, तर संजय राऊतांच्या नार्को टेस्टचीही मागणी. नाशिकमध्ये संजय राऊतांच्या अंगरक्षकाची रिक्षा चालकाला मारहाण, ताफ्यातल्या गाडीला धक्का लागला म्हणून मारली लाथ. ललित पाटीलने ड्रग्ज फॅक्टरीतनं गोळा केला कुबेराचा खजिना, नाशिकच्या कारखान्यातनं दर महिन्याला 5 किलो मेफेड्रॉनचं उत्पादन, तर महिन्याकाठी ड्रग्ज विक्रीतनं ललितला मिळायचा 50 लाखांचा निव्वळ नफा. आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. आमदार अपात्रतेसंदर्भात पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ, सुप्रीम कोर्टासह आपल्याकडे कागदपत्र द्या, ठाकरे गटाला निर्देश. कंत्राटी पद्धतीचा GR रद्द करण्याची उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, कंत्राटी भरतीचं मवियाचं पाप, फडणवीसांची टीका, राज्याची माफी मागण्याचं आव्हान. कंत्राटी भरतीबाबत मवियाकडनं चूक झाली तर चूक सुधारा, फडणवीसांच्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाडांचं उत्तर, चूक झाली असेल तर माफी मागू, आव्हाडांचं विधान. धूळ प्रदूषण रोखलं नाही तर खासगीसह शासकीय बांधकामही रोखू, BMCचा सज्जड इशारा, प्रदूषणासंदर्भात आज आयुक्तांनी घेतली बैठक. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला वन्यजीव मंडळाची परवानगी, ठाणे बोरिवली प्रवासाचा वेळ 1 तासांनी कमी होणार. ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, गोंदियात आरोपी सोंटू जैनच्या मित्राच्या घरनं 70 लाखांची रोकड, सोन्याची बिस्किटं जप्त. ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, दिवाळी आधीच मिळणार वेतन, 12,500 रुपये अग्रिम रकमेसह 5,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.